लोड शेडिंगमुळे राज्यातील जनता हैराण असताना आता त्याचे चटके चक्क मंत्रालय परिसरात जाणवू लागलेत. गेल्या काही दिवसात मंत्रालयात तसंच परिसरातल्या मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये बत्ती गुल होण्याचे प्रकार वाढलेत. पाहूयात एक रिपोर्ट. मंत्रालयात पुन्हा बत्ती गुल, मंत्रालयाच्या बुडाखाली अंधार. पॉवर सेंटर मध्येच का होतोय पॉवर कट? मंत्रालय जिथून सगळ्या राज्याचा कारभार चालवला जातो तेच हे सत्तेचं महाकेंद्र. पण या सत्ता केंद्राच्या बुडाखाली अधूनमधून अंधाराचं जाळं पसरतंय. गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्याआधीच मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीतला वीज पुरवठा खंडित झाला. ट्रान्सफॉर्मर मधील तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 15 मिनिटांसाठी वीज गुल झाली. पण त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मंत्रालय काही काळासाठी अंधारात बुडल्याचा हा पहिलाच प्रकार नाही. गेल्या काही दिवसात मंत्रालय परिसरात बत्ती गुल होण्याचे प्रकार वाढले. 11 मे रोजी देखील अचानक मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित झाला. त्याचा फटका मंत्रिमंडळाच्या बैठकीला बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानाहून ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते. मात्र बत्ती गुल झाल्यानं मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटला आणि बैठक गुंडाळावी लागली. त्यानंतर 17 मे रोजी संध्याकाळी मंत्रालयासमोरील काही मंत्र्यांच्या बंगल्यातली वीजच गेली. तब्बल तासभर मंत्र्यांच्या बंगल्यातला वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मंत्र्यांना अंधारात राहावं लागलं. या वाढत्या प्रकारांमुळे भाजपला सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. आज मंत्रालयाची तिसऱ्यांदा बत्ती गुल झाली. वारंवार मंत्रालयातली बत्ती गुल होणाऱ्या सरकारची बत्तीच आता महाराष्ट्राची जनता गुल केल्याशिवाय राहणार नाही. खंडणी, भ्रष्टाचार, विजेचे अर्पणडाव या सगळ्यामुळे या सरकारची वीज, बत्ती आणि हवा तिन्ही गुल करण्याची आवश्यकता आहे. अवघ्या काही मिनिटांसाठी बत्ती गुल झाल्यानं मंत्री आणि सरकारी बाबूंची त्रिधा उडते. मग राज्यातील जनता भर उन्हाळ्यात लोड शेडिंगचा सामना कसा करत असेल याची कल्पनाच केलेली बरी. गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे Zee 24.